बुद्धिमत्ता हा एक इंटिग्रेटेड, बुद्धिमत्ता हा एक विषय इंटिग्रेटेड आहे. तुम्ही फक्त त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये इंग्रजीचा संबंध येतो, मराठीचा संबंध येतो, गणिताचा संबंध येतो. तिन्ही प्रकारचं जे कंटेंट आहे त्याचा संबंध बुद्धिमत्तेमध्ये येत असतो. त्यामुळे आता या संख्या मालिकेच्या प्रकारामध्ये जोडमूळ आणि समूळ संख्या पुन्हा येणार आहे. म्हणजे आपल्याला गणितातला जो घटक झाला आपला त्याची पूर्ण तिथं ओळख आपल्याला असावी किंवा त्याचं पूर्ण आकलन झालेलं आपल्याला असणं आवश्यक आहे. नमुना दाखल आपण एखादं उदाहरण घेऊ आता या ठिकाणी. एक भली मोठी संख्या मालिका या ठिकाणी आपण लिहिलेली आहे. पुढील संख्या मालिकेत सलग दोन अंकांचा गुणाकार 24 येईल. पुढील संख्या मालिकेत सलग दोन अंकांचा गुणाकार 24 येईल. सलग दोन अंकांचा गुणाकार 24 येईल अशा किती जोड्या आहे. मी तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी ऑप्शन दिलेले नाही. मागच्या तासिकेला पण मी तुम्हाला हे सांगितलं होतं की आपण शक्यतो प्रश्न ज्यावेळी सोडवतो त्यावेळी ऑप्शनचा विचार करायचा नाही, कारण ऑप्शन दिल्यानंतर गोळ्या मारायला सुरू असतो. ठीक आहे, सलग दोन अंकांचा गुणाकार किती आला पाहिजे? 24 आला पाहिजे. अशा किती जोड्या आहेत? आता हा जर प्रश्न आपल्याला सोडवायचा असेल तर सलग दोन अंक चुकण्याची शक्यता काय असते बघा. आपण सुरुवात करूया सुरुवातीपासून आता की सलग दोन अंकांचा गुणाकार 24 यायला पाहिजे. आता जर या ठिकाणी आपण विचार केला बघा तर काय दिसतंय आपल्याला, 3 नंतर 6 यांचा गुणाकार 24 आहे का? 3 सत 18 ह्याचा गुणाकार 24 नाहीये. नंतर 6 आणि 4 सावी चौक 24 बघा याचा गुणाकार 24 आलाय, एकदा झाले असं. आता चूक होण्याची शक्यता काय असते? आपण काय करतो, 3 आणि 6 चा गुणाकार पकडतो आणि लगेच 4 आणि 8 चा गुणाकार पकडतो. पण या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की 3 आणि 6 चा गुणाकार पकडताना 6 इथं पण पकडायचा या जोडीमध्ये आणि 6 या जोडीमध्ये पण पकडायचा असतो. कारण काय, तर 6 हा 3च्या पण जवळ आहे आणि 4च्या पण जवळ आहे. म्हणून आपण काय करायचं, 3 आणि 6 चा गुणाकार मात्र 24 येत नाही म्हणजे ही जोडी नाही, परंतु ह्याच्या पुढे जाताना 6 आणि 4चा गुणाकार मात्र 24 येतो, ही एक जोडी सापडली. त्यानंतर 4 आणि 8, 4 आणि 8 चा गुणाकार 24 येत नाही, नक्की 4 8 32 होतात. त्यानंतर 8 आणि 3
या ठिकाणी बघा पुन्हा एकदा 8 3 24 हा गुणाकार येतोय. आपण आपल्या पद्धतीने जसं आपल्याला सोपं जाईल, जसं कच्चं काम करणं आपल्याला आवडेल त्या पद्धतीत कच्चं काम करा. ठीक आहे, पुढं 8 3 24 झाल्यानंतर 3 पुन्हा कॉमन आलाय, 3 आणि 9, 3 9 27 होतात. या ठिकाणी काही नाहीये. नंतर 9 आणि 8, 9 8 72 या ठिकाणी नाहीये. 8 आणि 2 16 या ठिकाणी नाहीये. नंतर 2 आणि 4 8 होतात या ठिकाणी नाहीये. पुन्हा इथं 4 आणि 6 24 आले परत, म्हणजे पुन्हा आपल्याला एक जोडी या ठिकाणी सापडलेली आहे. पुन्हा 6 आणि 1 काही नाही इथं, 1 आणि 3 नाहीये. 3 आणि 8 पुन्हा एक जोडी या ठिकाणी सापडलेली आहे. नंतर 8 आणि 4 इथं नाहीये, 4 आणि 7 नाहीये, 7 आणि 5 नाही. तर इथं जर आपण निरीक्षण केलं तर किती जोड्या सापडलेल्या आहेत, 6 आणि 4 4, नंतर 8 आणि 3 4 आणि 6 आणि 3 आणि 8. म्हणजे जर या प्रश्नाचा आपण बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला काय दिसते, या संख्या मालिकेत सलग 2 अंकांचा गुणाकार 24 अशा 24 येईल. अशा किती जोड्या आहेत, तर 1 2 3 आणि 4. याचं उत्तर पर्यायामध्ये किती असेल, 4 जोड्या असतील. आपल्याला पर्याय अक्षर दिलेला असेल, अंकी दिलेला असेल, आपलं पर्याय काय येईल की 4 जोड्या आहेत. अशा प्रकारचे उदाहरण काही एक नमुना दाखल आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. आता आपण रफ काम करण्यासाठी तुमच्याकडं सध्या तुम्ही वही घेतली असेल तर तुमच्यासाठी एक उदाहरण देतोय. सर्वांनी वही आणि पेन काढायचे आहे. एक उदाहरण तुमच्यासाठी देतोय मी. एक संख्या मालिका या ठिकाणी लिहितोय मी. ही एक संख्या मालिका लिहिली बघा वरती. प्रश्न काय आहे, वरील संख्या मालिकेत किती अंकांच्या लगत अंकांच्या लगत मागे व पुढे समान अंक आहेत. या ठिकाणी वाटत तर पर्याय देऊ बघतो मी आता तुम्हाला. तुम्हाला मी प्रश्न सोडवण्यासाठी 1 मिनिट वेळ देतोय फक्त. 1 मिनिटामध्ये आपण प्रश्न सोडवायचा आहे. पुन्हा एकदा प्रश्न वाचून दाखवतो. संख्या मालिका दिलेली आहे, संख्या मालिका काय वाचत नाही मी, प्रश्न वाचतो. वरील संख्या मालिकेत
किती अंकांच्या लगत मागे व पुढे समान अंक आहे, म्हणजे एखादा अंक असावा त्याच्या पाठीमागे पण आणि पुढे पण समान अंक असावा असं किती वेळा आहे? एक मिनिट फक्त वेळ देतोय, एक मिनिटामध्ये सोडवा, त्यानंतर आपण चेक करूया. बघा ठीक आहे, बघूया आपण कोणतं उत्तर येत आहे. संख्या मालिकेत किती अंकांच्या लगत मागे व पुढे समान अंक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक अंक बघावा लागेल, त्याच्या मागचा आणि पुढचा दोन्हीकडचा अंक बघावा लागेल आणि तो समान असला पाहिजे. ठीक आहे, पहिल्या एक नंबरच्या अंकाचा तर विचार पण करायचा नाही, कारण त्याच्या मागा अंकच नाही, त्याच्यामुळं 8 तर आपला पूर्णपणे ड्रॉप होईल. बघा नंतर आता काय आहे, 4, 4च्या मागे किती आहे, 8 आहे आणि पुढे किती आहे, 5 आहे, म्हणजे 4च्या मागे आणि पुढे समान अंक नाही. ठीक आहे, आता 5चा विचार करूया. 5च्या मागे 4 आहे, पुढे 7 आहे, समान अंक नाही. आता 7, 7च्या मागे 5 आहे आणि पुढे पण 5 आहे, आपली अट पूर्ण झालेली. बघा या ठिकाणी 7च्या मागे आणि पुढे दोन्हीकडे पण समान अंक आहे, माग 5 आहे आणि पुढे 5 आहे. ठीक आहे, एक अंक सापडलाय आपल्याला, पुढे जाऊया. मग 5, 5च्या माग 7 आहे, पुढे 9 आहे, तो चालणार नाही. नंतर 9, माग 5 आहे, पुढे 6 आहे, तो चालणार नाही. 6, माग 9 आहे, पुढे 4 आहे, तो चालणार नाही. आता 4, 4च्या माग 6 आहे, पुढे 4 आहे, तो चालणार नाही. आपली अट काय आहे, माग आणि पुढे सारखा अंक असतो. ठीक आहे, पुढचा 4, याच्या माग 4 आहे आणि पुढे पण 4 आहे. बघा आपली अट या ठिकाणी पूर्ण होते, मागा आणि पुढे सारखा अंक आहे. नंतर पुढे जाऊया, या 4च्या मागे 4 आहे, पुढे 5 आहे, लागू होत नाही. या 5च्या मागे 4 आहे आणि पुढे सुद्धा 4 आहे, मागा आणि पुढे सारखा अंक आलेला आहे. हा 5 आपण निश्चितच त्याच्यामध्ये घेऊ शकतो. नंतर 4, मागे 5 आहे, पुढे 6 आहे, हा लागू होत नाही. नंतर 6, इथं मागे 4 आहे, पुढे 9 आहे, इथं पण लागू होत नाही. त्यानंतर 9च्या माग 6 आहे, पुढे 7 आहे, इथं पण जमत नाही. 7च्या माग 9 आहे, पुढे 7 आहे, इथं पण जमत नाही. आणि शेवटचा अंक तर आपण घेऊ शकत नाही, कारण त्याच्या पुढे कुठलाही अंक नाही. जर दिलेल्या अटीप्रमाणे बघितलं किती अंकांच्या लगत मागे व पुढे समान अंक आहे, तर फक्त या ठिकाणी हे तीनच अंक आहेत ज्याला मी लाल रंगाने सर्कल केले. बघा 7, 4 आणि 5 असे तीन अंक असे आहेत की ज्याच्यामध्ये मागे आणि पुढे समान अंक आहे. म्हणून आपल्या पर्याय काय आहे, उत्तराचा पर्याय क्रमांक 2. बऱ्याचदा असं पण होतं, बघा साधारणपणे आपलं 3 वेळा हे उत्तर बरोबर आहे आणि आपण काय करतो, 3 उत्तर आलं ना 3 वेळा तसं झालंय बरोबर, आपण काय करतो 3 ला फोन करून टाकतो. पण 3 आपला 3 हा पर्याय उत्तर नाही, 3 उत्तर असणारा पर्याय आपला योग्य. मग 3 उत्तर असणारा पर्याय काय आहे, तर 2 आहे. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. आलं लक्षात, बऱ्याचदा प्रश्नाचं उत्तर मुलं काढतात, उत्तर 3 येतात, लगेच 3 पर्यायावर फोन करून देतात, कारण
तसं जर केलं तर काय होईल, तीन पर्यायामध्ये उत्तर चार आहे, मग चार वेळा अंक आलेत का आपले? अजिबात नाही. तर ती ही एक काळजी आपण या ठिकाणी घ्यायची आहे. यानंतर या संख्या मालिकेमध्ये आणखी काय काय होतं बघा, दिलेल्या संख्या मालिकेत किती वर्ग संख्या आहेत, दिलेल्या संख्या मालिकेत किती घन संख्या आहेत, अशा प्रकारे नंतर त्या संख्या मालिकेमध्ये किती वेळा त्या संख्या मालिकेत किती वेळा वर्ग संख्या, किती वेळा घन संख्या, नंतर वर्ग आणि घन कॉमन असणाऱ्या संख्या, अशाही प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता अशाच प्रकारचा एक प्रश्न आहे माझ्याकडं, तो आपण बघूया. ठीक आहे, संख्या मालिकेवर आधारित प्रश्न आहे. क्रमाने संख्या मालिकेतील क्रमाने येणारे पद हा एक वेगळा घटक आहे, परंतु त्याच्या आधारितही प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. तर मी एक तशा प्रकारचा एक प्रश्न देतो बघा तुम्हाला. आता संख्या मालिकेतील क्रमाने येणारे पद ओळखा. आता एक संख्या मालिका दिलेली आहे आपल्याला बघा, काय आहे संख्या मालिका? तर संख्या मालिकेतील पहिलं पद आहे 16, दुसरं पद आहे 23, तिसरं पद आहे 28, चौथं पद आहे 38, पाचवं पद आपल्याला माहित नाही, चौकट देऊयात आपण वाटलं तर त्यामध्ये प्रश्नचिन्ह करूया, आणि पुढचं पद आहे 65. आता या ठिकाणी आपल्याला कोणती संख्या येते ते आपल्याला काढायचं आहे. तर तुम्हाला पर्याय आपण मी या ठिकाणी देतोय. पहिला पर्याय 42, दुसरा पर्याय आहे 51, तिसरा पर्याय आहे 63 आहे तिसरा पर्याय, आणि चौथा पर्याय आहे 49. ठीक आहे, हा प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला एक मिनिटाचा वेळ देतोय. बघा असे काही प्रश्न संख्या मालिकेमध्ये येऊ शकतात, हे दोन प्रकारामध्ये कॉमन प्रश्न असतात, म्हणजे संख्या मालिकेमध्ये आकलन मध्ये पण येतात आणि संख्या मालिकेतच पुढे आपल्याला क्रमाने येणारे संख्या हा एक घटक आहे त्याच्यामध्ये सुद्धा येऊ शकतात. हे कॉमन प्रकारचा प्रश्न आहे. तर तुम्हाला मी एक मिनिट वेळ देतो, क्ल्यू लावा आणि या चौकटीमध्ये तिथं कोणता अंक येईल या पर्यायापैकी ते बघा. फक्त एक मिनिट वेळ आहे परीक्षेसाठी, आपल्याला एकच मिनिट वेळ असतो प्रश्न.
पंडित सर कमेंट बॉक्स चालू करता येईल का आपल्याला? हा येईल करता, येईल करता. किती वेळा? आणखीन 5 मिनिट आता. हा आता या प्रश्नासाठी कमेंट बॉक्स चालू केला तरी चालेल. 1 मिनिट. हा सर, पुढच्या प्रश्नाला करू आपण चालू. ओके ठीक आहे, ठीक आहे. हा प्रश्न तुम्ही सोडवा, नंतर आपण याचं उत्तर काढूया. आपलं उत्तर बरोबर आलंय की चूक आलंय हे तुम्हाला कळू शकतं. याच्यानंतरच्या प्रश्नाला आपण कमेंट बॉक्स चालू करूयात, म्हणजे तुमचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाईप करू शकता. चालू केलं सर, चालू केला का? चालू, ठीक आहे. त्याने उत्तर काढलं असेल त्याने पर्याय लिहा. आता बघा, बघूयात आपण काय होते. बरेच जण कमेंट बॉक्स चालू केल्यानंतर इतरांचे उत्तर बघून त्याच्यामध्ये लिहित असतात, त्याच्यामुळं आपण आपलं उत्तर काढायचं आहे. बऱ्याच जणांचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येऊ राहिले. अजून एक 10-20 सेकंद थांबूयात आपण. हँड रेज करायची गरज नाही, कमेंट बॉक्स तुम्हाला ओपन करून दिलेला आहे, कमेंट बॉक्स मध्ये उत्तर टाईप करू शकता तुम्ही. ओके थांबूयात आपण. बऱ्याच जणांचं उत्तर 4 आलेलं आहे, पर्याय क्रमांक 4 आलेला आहे, म्हणजे 49 आहे आणि ते उत्तर अगदी बरोबर आहे. कसं आलेलं आहे तर बघा काय आहे आता या ठिकाणी. पहिली संख्या 16 आहे, 16 मधील अंकांची बेरीज 1 अधिक 6 ही 7 होते. ती 7 आपण या 16 मध्ये मिळवायची. 16 अधिक 7 बरोबर 23 होती. ती 23 आपल्या या ठिकाणी आलेल्या आहेत. 23 मधील अंकांची बेरीज 2 अधिक 3 आहे, ती 5 होईल. आणि 5 अधिक पहिली संख्या 23 आहे, ती आपली 28 या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे मागच्या संख्येतील अंकांची बेरीज त्या संख्येत मिळवल्यानंतर पुढची संख्या येते. याचप्रमाणे 38 ही संख्या आहे, 38 मधील अंकांची बेरीज 3 अधिक 8 बरोबर 11 येते. आणि आपली संख्या मागच्या 38 आहे, 38 अधिक 11 बरोबर 49 उत्तर येत आहे. आणि 49 हे उत्तर अर्थातच तुम्ही सगळ्यांनी दिलेलं आहे आणि तेच उत्तर योग्य आहे. उत्तर बरोबर देणाऱ्या सगळ्यांचं अभिनंदन. म्हणजे या ठिकाणावरून आपल्याला एक ट्रिक मिळाली, काय की मागच्या संख्येतील अंकांची बेरीज अधिक तीच संख्या बरोबर पुढची संख्या. अशा प्रकारची एक ट्रिक आपण आपल्या वहीमध्ये लिहून घेऊ शकतो. काय की असाही एक प्रकार आहे की मागच्या संख्येतील अंकांची बेरीज त्याच संख्येत मिळवली असता पुढची संख्या येते. ठीक आहे, यानंतर आणखी एक उदाहरण बघूयात आपण. याला पॅरलल प्रकारचं उदाहरण आहे ते. प्रश्न तोच आहे, संख्या मालिकेतील क्रमाने येणारे पद ओळखा. आता संख्या आहे बघा 24, नंतर 32, नंतर 38, नंतर 62, नंतर 74 आणि नंतर आपल्याला इथं प्रश्नचिन्ह आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला पर्याय देतो आहे 100, दुसरं 94, तिसरं 102 आणि चौथा पर्याय मी तुम्हाला देतो आहे 116. प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ आहे.
पर्याय क्रमांक शोधा, उत्तर आल्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये टाइप करा। टू दिलाय कोणीतरी पर्याय, कोणीतरी थ्री दिलाय, पुन्हा टू येतोय, टू उत्तर बऱ्याच जणांचं येतंय बघा, थ्री पण येतंय काही जणांचं। काही जण कुठलंही कच्चं काम न करता, बघा ह्याच्यामुळेच आपण काय करत असतो, मी पर्याय देत नसतो, कुठलंही कच्चं काम न करता मुलं डायरेक्ट उत्तर लिहितात। कसं लिहितात की एका मुलाने एक उत्तर लिहिलं का तेच उत्तर दुसऱ्याने टाईप करून द्यायचं। आता पुढच्या प्रश्नाला मी पर्याय देणार नाही, मग बघूयात आपण। बऱ्याच जणांचं टू आणि थ्री मध्येच उत्तर येत आहे। अजून एक अर्धा मिनिट आपण ठेवूयात। कुठला एक क्रायटेरिया वापरल्यानंतर उत्तर येत असं असा आपण उच्चार केला पाहिजे? ठीक आहे, आपण बघूया कोणतं उत्तर येते। टू आणि थ्री जास्त मुलांचे पर्याय आहेत, बघूया काय आहे। मी तुम्हाला एक जास्त हिंट दिली होती बघा, की मागच्या प्रश्नाचा संदर्भ या ठिकाणी आहे। आता काय आहे, पहिली संख्या 24 दिलेली आहे, यातील अंकांचा गुणाकार करा 2 × 4, याच उत्तर येत आहे 8। हे 8 या 24 मध्ये मिळवा। मग अशी आपण बेरीज करून मिळत होतो, आता गुणाकार करून 24 + 8 = 32 येतात। आता 32 मधील अंकांचा गुणाकार करा, 3 × 2 = 6 येतात। मग ते 6 या 32 मध्ये मिळवा तुम्ही, किती येतात? 38 येतात। आता 38 मधील अंकांचा गुणाकार करा, 3 × 8 हे 24 येतात, आणि हे 24 आपण 38 मध्ये मिळवा, 62 येईल। आता साहजिक 62 मधील अंकांचा गुणाकार 6 × 2 = 12 येईल। 62 मध्ये 12 मिळाल्यानंतर 74 येतील। आता 74 मधील अंकांचा गुणाकार होईल 7 × 4, 7 × 4 = 28। आता 28 आपण जर या 74 मध्ये मिळवले, 74 + 28 याच उत्तर येईल 102, पर्याय क्रमांक 3। बऱ्याच मुलांनी पर्याय क्रमांक 3 लिहिलं होतं, त्यांचं उत्तर बरोबर आहे। काही मुलांनी पर्याय क्रमांक 2 पण लिहिलं होतं, कसं आलं मला माहित नाही, परंतु पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे। आता इथं जशी मागाशी एक ट्रिक सापडली आपल्याला, संख्येतील अंकांची बेरीज अधिक ती संख्या बरोबर पुढची संख्या, इथं काय सापडलेली आहे, संख्येतील अंकांचा गुणाकार अधिक ती संख्या बरोबर पुढची संख्या। याचप्रमाणे आपल्याला काय असतं बघा, आणखी एक उदाहरण घेऊयात आपण। ठीक आहे, बघा काय येत आहे। पहिली संख्या 24, आता या ठिकाणी मी आता मी पर्याय देणार नाही, ऑप्शन देणार नाही, तुम्ही संभाव्य उत्तराचा शोध घ्या।
संख्या मालिकेतील क्रमाने येणारी पद ओळखा, 24, 35, 48, 63, आणि नेक्स्ट जे पद आहे ते तुम्ही शोधायचं आहे. तुम्हाला मी एक मिनिटाचा वेळ देत आहे, पुढचं पद शोधा. आता मी या ठिकाणी पर्याय देणार नाही, कारण माझ्या लक्षात आले की पर्याय दिल्यानंतर 5 सेकंदातच उत्तर येते मला इथं. मग ते का येतंय, तर ते हवामानाचा अंदाज गोळ्या मारल्यासारखं येतंय बऱ्याच जणांचं. आणि ही सवय आपल्याला गुणवत्ता यादीतील आपल्या स्थानापासून दूर घेऊन जात असते. बऱ्याच मुलांना उत्तर काढण्याचा त्रास सुद्धा मुलं घेत नाहीत, लगेच पटकन गोळी मारून मोकळं होतं. त्यामुळे आता तुम्ही उत्तर शोधायचं आहे, आणि उत्तर जे काही येईल तुमचं ते कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही टाईप करा. बघा कुठला क्रायटेरिया लागतोय, कुठला क्ल्यू लागतोय. कोणीतरी 80 दिलंय, कोणीतरी 100 दिलंय. बघा बऱ्याच मुलांचं 80 उत्तर येतंय, आणि ते उत्तर अगदी अगदी बरोबर आहे. कसं आलंय आपण बघूयात. सोपा प्रश्न आहे एकदम. 24, 35, 48, 63 जर या संख्यांचं निरीक्षण केलं, आपण जर 1 ते 20 पर्यंतच्या संख्या ज्या आहेत आपल्या 1 ते 20 यांचे जर वर्ग पाठांतर केले असतील, तर आपल्या लगेच या प्रश्नाचं उत्तर लक्षात येईल. 24 काय भानगड आहे, तर 5 चा वर्ग असतो 25 वजा 1 बरोबर 24. नंतर 6 चा वर्ग असतो 36 वजा 1 बरोबर 35. नंतर 7 चा वर्ग असतो 49 वजा 1 बरोबर 48. 8 चा वर्ग असतो 63 वजा 64 वजा 1 बरोबर 63. नेक्स्ट असेल 9 चा वर्ग, तो असेल 81 आणि त्यातनं वजा 1 बरोबर 80. आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 80. ठीक आहे. आता आजच्या या तासिकेतील आपण शेवटचं उदाहरण घेणार आहोत. यानंतर बघूया कोण सोडवतो. थोडस वेगळं उदाहरण देणार आहे मी आता. क्रमाने येणारे पदच ओळखायचे आपल्याला. तुम्हाला वेळ देतोय मी 1 मिनिटाचा, सोडवा. जे उत्तर येईल ते बघा आता काय येतंय ते. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर टाईप करा. कुणीतरी म्हणतंय स्क्रीनवर लिहिलेले दिसत नाहीये स्पष्ट, कदाचित तुमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. इतर विद्यार्थ्यांना दिसतंय म्हणजे इकडनं प्रॉब्लेम नाहीये. उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे, नेहमीच्या पटडीतला प्रश्न नाही हा. अपूर्णांकावर आधारित संख्या मालिका ज्यावेळी येत असते त्यावेळी आपल्याला थोडासा चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करायचा असतो. बघा इथं काय विचार करता येईल, काय संबंध लावता येईल तुम्हाला. प्रश्न सोपा आहे परंतु वेगळा आहे.
कोणीतरी 3 ×164 लिहिलंय बघा. अजून एक अर्धा मिनिट देऊया आपण, प्रश्न थोडासा किचकट आहे. ठीक आहे, थांबूयात आपण या ठिकाणी, बघू काय उत्तर येत आहे नेमकं. पहिला पूर्णांक आहे बघा 3 ×8. 3 आणि 8 काय असत, 3 चा वर्ग 9 आणि त्यातनं सॉरी 1 मिनिट, 3 चा वर्ग होतो 9 आणि त्यातनं 1 वजा करा राहतील 8, तोच हा छेद या ठिकाणी आलेला आहे. बरोबर, असं या ठिकाणी घेतलं बघा 5 चा वर्ग होईल 25, त्यातनं 2 वजा करा, इथं 1 केला इथं 2 करा, याच उत्तर येईल 23 आणि तोच छेद या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर 7 चा वर्ग होईल 49, त्यातनं 3 वजा करा, उत्तर येईल 46 आणि तोच छेद या ठिकाणी केलेला आहे. असं करत करत आता इथं 11 आलाय, मग आता या संख्या कशा दिसतात सगळ्या आपल्याला, 3, 5, 7, 11 या सगळ्या आपल्याला मूळ संख्या दिसत आहे. मग आता पुढे जाऊन पुढची मूळ संख्या येईल 13. 13 चा वर्ग किती येतोय आपला, तर 169 येतोय आहे. आणि त्यातनं आपल्याला किती वजा करावे लागतील, इथं 3 केले इथं 4 करावे लागतील आणि इथं आपल्याला 5 वजा करावे लागतील. 169 वजा 5 जर केले आपण तर 164 उत्तर येईल, तो आपला छेद येईल इथं, तो असेल 164 छेद असेल आणि अर्थातच अंश किती येईल, तर 13 चा वर्ग केला 13 ×100 हे आपलं उत्तर असेल. मुद्दाम मी पर्याय दिले नव्हते, त्याच्यामुळं जरा विचार करायला जास्त संधी मिळाली तुम्हाला. फक्त 164 लिहून चालणार नाही, कारण दिलेले जे अपूर्णांक आहेत ते सगळे सगळे अंश छेद रूपात आहेत, अपूर्णांक रूपात आहेत. 164 जर म्हटलं तर तो फक्त आणि फक्त छेद होतोय. तर आता या ठिकाणी आपण आज संख्या मालिकेतील क्रमाने येणारे पद ओळखलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की पुढील 2-3 दिवसामध्ये हा जो घटक आहे हा घटक प्लस आपल्याला आणखी इंग्रजी अक्षर मालिका शिकायची आहे. बुद्धिमत्तेतील पहिल्या घटकातील 3 उपघटक आहेत, ते 3 उपघटकाचा आपण एप्रिल महिन्यामध्ये अभ्यास करणार आहोत. दिशादर्शिकेमध्ये आपल्याला हे 3 घटक आहेत. 27 तारखेला आपली परीक्षा आहे, या 27 तारखेच्या परीक्षेला या 3 उपघटकावरच 50 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळं प्रत्येक घटकावर स्वतंत्र चाचणी घेण्यात येणार आहे. आपला पुरेसा सराव त्याच्यामध्ये होईल. घेतलेल्या ऑनलाईन तासिकेवर आधारित प्रश्न तुम्ही आणखी प्रश्न पाठ्यपुस्तक बघा, त्याच्यानंतर क्रमिक पुस्तक बघा, नंतर जी काही महाराष्ट्र शासनाची परीक्षा परिषदेकडून आलेली मार्गदर्शिका आहे त्यातील उदाहरणं बघा. कुठलंही 2 उदाहरणं शक्यतो सारखे नसतात, आकलन करण्यावर जोर द्या. ठीक आहे, थांबूयात आपण या ठिकाणी. उद्या पुन्हा आपला सकाळी तास राहील, उद्या सकाळी आपण पुन्हा भेटूयात. पंडित सर. ओके सर, अतिशय सुंदर पद्धतीनं आपण तास घेतला. पहिला दिवस होता सकाळचं सत्र, बरेच मुलं जॉईन झाले नाही, त्यामुळे आपण तास उशिरा सुरू केला.
तरी देखील आपण छान पद्धतीने तास घेतला. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आपले शतशः आभार. उद्या सर्व मुलांनी वेळेवर जॉईन व्हायचंय आणि वेळेवर आपला तास सुरू होणार आहे.